नागपुर आए रिपब्लिकन सेना के सर सेनानी आनंद राज अम्बेडकर ने पत्रकारों से बात करते हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संचालक मोहन भागवत के भ्रमण पर किए वक्तव्य पर अपनी प्रतिक्रिया दी है। मध्यंतरी एक भाष्य के लिए 2-3 दिवसापूर्वी कि ब्राह्मणांनी पाप शालन कराव अशा पद्धति भाष्य केलं। आज बरेच जण RSSला स्वतः म्हणजे हिंदुत्ववादी बरेच जण जे कोणी स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते बरेच जण स्वतःला RSSचे प्रतिनिधी समजतात किंवा RSS ही संघटना स्वतःची समजतात। मी त्यांना सांगू इच्छितो ज्या RSSचे प्रमुख मोहन भागवत फक्त ब्राह्मणांना जेव्हा संबोधित करतात कारण त्यांच्या दृष्टीनं RSS ही फक्त आणि फक्त ब्राह्मणांची संघटना असल्यामुळं अशा पद्धतीचं संबोधन ते करत आहेत आणि त्यामुळंच हे जे काही इतर लोक जे त्यांच्याबरोबर जुळलेले आहेत मग ते अनेक धर्मातले लोक आहेत आमचे पण काही आहेत तर त्यांना सांगावं असं वाटतं की ही पूर्णपणे ब्राह्मणी व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्राह्मणांची असणारी संघटना आहे आणि ती आज ज्या पद्धतीचं भाष्य करते त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या देशामध्ये होणारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माकडे लोकं आकर्षित होऊन ज्या पद्धतीनं बौद्ध धर्माचा या देशामध्ये प्रचंड प्रचार आणि प्रसार होतो आहे त्यामुळं घाबरून जाऊन मोहन भागवताने केलेलं ते स्टेटमेंट आहे असं आमचं म्हणणं आहे।